महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत। आज 2 जुलै 2023 रविवार। पाहुयात राज्यातील हवामान संबंधीचे आताचे महत्त्वाचे अपडेट। मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी जून महिन्यात मात्र सरासरीच्या कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे जोरदार पाऊस कधी पडणार याकडे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांचे लक्ष आहे। महाराष्ट्रापासून केरळ किनारपट्टीपर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 3 दिवस कोकण आणि गोव्याला मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। पुढील 5 दिवस किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। घाटमाथा मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे। विदर्भ मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आज 2 जुलैपासून अति मुसळधार पावसाची नवीन फेरी सुरू होणार आहे। याचा प्रभाव राज्यातील हवामानावरही होणार आहे। भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पावसाला पोषक स्थिती तयार होईल। साधारणपणे 7 जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे। महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ आणि कोकणाच्या काही भागांमध्ये पावसाने ओढ दिली आहे। तेथे देखील येत्या काळात पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत। जुलैमध्ये देशभरात एकूण सरासरीच्या 94 ते 106% पाऊस होण्याचा अंदाज आहे। दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे।